नमस्कार, मी पॅशन प्रेनर राज ठाकरे आजच्या या बिझनेस एम्पॉवरिंग सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादामुळे आम्ही असंख्य लोकांपर्यंत पोहोचत आहोत. त्यासोबत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही आमचे व्हिडिओ शेअर करत आहात, लाईक करत आहात, त्यासोबत कमेंट करत आहात, त्यासाठी खूप खूप आभार. जर तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आमच्या पेजला लाईक केलं नसेल तर नक्कीच आमच्या पेजला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजचा माझा विषय तो म्हणजे की काय, तुमचे परतीचे दोर कापून टाका. येस मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल बिझनेस फील्डमध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये तर आपल्याला आपले परतीचे दोर कापणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळांना आपल्या जीवनामध्ये खूप सारे ऑप्शन्स असतात आणि हे ऑप्शन आपल्या आयुष्याचा भाग बनतो. आणि मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला ऑप्शन ब्रेक करणं गरजेचं आहे, ते कापणं गरजेचं आहे, ते परतीचे दोर तोडणं गरजेचं आहे. मित्रांनो, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण बिझनेसमध्ये येतो त्यावेळेस आपण काय बोलतो की ठीक आहे, बिझनेस यशस्वी नाही झाला, सक्सेस नाही मिळालं, अगेन मी नोकरी करेन, राईट. मी माझा व्यवसाय यशस्वी नाही झाला, अगेन मी माझ्या फील्डमध्ये जाईल. सो मित्रांनो, आपण ना तिकडे परतीचे दोर ठेवतो, परतीचे दोर पळवाट ठेवतो, ऑप्शन ठेवतो. सो मित्रांनो, आजपासून तुमच्या जीवनामध्ये ऑप्शन ठेवणं बंद करून टाका. आणि ह्याला अनुसरून ना मी तुम्हाला एक इन्स्पायरिंग अशी स्टोरी सांगणार आहे. ती म्हणजेच की काय माहिती आहे की आपल्यापैकी सर्वांनी तानाजी हा मूवी पाहिला असेल, चित्रपट पाहिला असेल किंवा राजा शिव छत्रपती हा सिरियलसुद्धा पाहिला असेल. त्यामध्ये कोंडाणा किल्ला हा जिंकण्यासाठी सुभेदार तानाजी मालुसरे यांची नेमणूक करण्यात येते. आणि मित्रांनो, आपण पाहिलं की तानाजी मालुसरे आणि त्यांची पूर्ण संपूर्ण जे मावळे मराठे जे होते सगळे गडावरती चढतात. खूप मोठं युद्ध होतं आणि ह्या युद्धामध्ये तानाजी मालुसरे हे धारातीर्थ पडतात आणि अशा वेळेस सगळे मराठे जे गडावरनं पळण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस त्यांचे बंधू सूर्याजी हे काय करतात, गडावरनं उतरणारे सर्व दोर कापून टाकतात आणि ते बोलतात की एकतर तुम्ही लढा नाहीतर मारा. मराठ्यांनी मित्रांनो लढणं पत्करलं, मरणं पत्करलं नाही. आणि मित्रांनो, ते लढले आणि तो किल्ला जिंकला. आणि मित्रांनो, ह्या स्टोरीतून मला तुम्हाला काय सांगायचं माहिती आहे, जर त्यावेळेस सूर्याजी यांनी जर ते दोर कापले नसते तर तो किल्ला आपल्या हातातून गेला असता, तो किल्ला आपण जिंकू शकलो नसतो. तर त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण व्यवसायामध्ये उतरत आहोत किंवा कोणत्याही फील्डमध्ये उतरत आहात तर त्यावेळेस तुमचे परतीचे दोर कापून टाका, ब्रेक करून टाका, पळवाट काढू नका, ऑप्शन ठेवू नका आणि फक्त आणि फक्त तीच गोष्ट करा ज्याच्यासाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे. सो मित्रांनो, आय होप की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. सो थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, पुन्हा भेटूयात.